नमस्कार रसिक श्रोते हो, मी माझ्या माती गोंदते हिरवाई या कविता संग्रहातील शेतशाळा नावाची कविता आपणासमोर सादर करतो. शेतकऱ्यांच्या मुलांची गाव शिवारच विद्यापीठं असतात. शेतकऱ्यांच्या मुलांची गाव शिवारच विद्यापीठं असतात. शेतच त्यांची शाळा असते, मातीच त्यांची पाटी असते, अवजारीच त्यांची लेखणी असते. नांगराच्या फाळानं मातीत शिरावं, नांगराच्या फाळानं मातीत शिरावं, तशी मनात अलगत शिरत जाते त्याची कविता, तशी मनात अलगत शिरत जाते त्याची कविता. वक्राच्या पाशीने तन वखरावं, वक्राच्या पाशीने तन वखरावं, तशी मनात माजलेली तन वखरत जाते त्याची कविता, तशी मनात माजलेली तन वखरत जाते त्याची कविता. पाबरीच्या चाड्यातून बी पेरावं, पाबरीच्या चाड्यातून बी पेरावं, तशी ओळीत शब्दांना पेरत जाते त्याची कविता, तशी ओळी शब्दांना पेरत जाते त्याची कविता. पेरलेल्या बियांनी तासात उगवावं, पेरलेल्या बियांनी तासात उगवावं, तशी ओळी शब्दांना जोडत जाते त्याची कविता, तशी ओळी शब्दांना जोडत जाते त्याची कविता. कणसात दाण्यांनी भरावं, कणसात दाण्यांनी भरावं, तशी मनात अलगत भरते त्याची कविता, तशी मनात अलगत भरते त्याची कविता. पावसाच्या पाण्याने ढेकळांना विरगळावं, पावसाच्या पाण्याने ढेकळांना विरगळावं, तशी मनात विरगळत जाते त्याची कविता, तशी मनात विरगळत जाते त्याची कविता. मातीवर कोरलेलं मातीतलं जगणं, मातीवर कोरलेलं मातीतलं जगणं, मातीमय होऊन जाते त्याची कविता, मातीमय होऊन जाते त्याची कविता, मातीमय होऊन जाते त्याची कविता.